आता हा प्रश्न तुम्ही गडकरी साहेबांना विचारायला पाहिजे, कारण का ते सत्तेमध्ये आणि महाराष्ट्र सरकारमध्येही त्यांचा पक्ष आहे आणि केंद्र सरकारमध्येही त्यांचाच विचाराचा पक्ष आहे. त्याच्यामुळे अर्थातच गडकरी साहेबांना आमच्या सगळ्यांपेक्षा नक्कीच जास्त माहिती आतली बातमी असणार. त्यामुळे जेव्हा गडकरी साहेब हे बोलतात, त्याच्यानंतर महाराष्ट्राचे नेते जे लोकसभेला त्या महायुतीबरोबर होते राज ठाकरे, तेही तेच बोललेले आहेत. आणि सातत्याने अनेक चॅनल आणि वर्तमानपत्रात जे तज्ज्ञ आहेत, इकॉनॉमिस्ट आहेत, त्यांच्या सगळ्या म्हणजे तीन झाले, माननीय गडकरी साहेब, त्याच्यानंतर राज ठाकरेंचं वक्तव्य आणि इकॉनॉमिस्ट, असे तीन म्हणजे दोन सरकारच्या जवळचे आणि एक न्यूट्रल, अशा सगळ्या तज्ज्ञ आणि नेत्यांच्याकडून वारंवार महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे, महाराष्ट्राची इकॉनॉमी जी आहे ती अडचणीत आहे, असं सातत्याने सरकारमध्ये असलेले लोक म्हणत आहेत. जर सरकारमधले लोक म्हणत असतील की महाराष्ट्राची अर्थकारण आणि ही परिस्थिती अडचणीत आहे, तर ही अतिशय चिंतेची बाब आहे. अनेक महिने नाही वर्ष माननीय जयंत पाटील सातत्याने हे बोलत होते. डिसेंबरच्या अधिवेशनातही सविस्तर ह्याच्यावरती माननीय जयंत पाटील साहेब बोललेले आहेत, तरी त्याची कुठलीही नोंद घेतलेली नाही. आणि आणखीन एक सिग्नल जो आपण घेतला पाहिजे की महाराष्ट्राचं फायनान्स मंत्रालय, वित्त मंत्रालय, हे अनेक वेळा कॅबिनेटमध्ये, हे जे मी तुमच्या चॅनलवर आणि वर्तमानपत्रात वाचते की अनेक वेळा ऑब्जेक्शन्स घेतलेले जातात, विरोध केला जातो, पण त्याच्यावर दुर्लक्ष करून वित्त मंत्रालयाने काही रेकमेंडेशन सूचना केल्या तरी त्याच्यावर कोणी ऐकत नाही आणि रेटून निर्णय घेतले जातात कॅबिनेटमध्ये, असं वर्तमानपत्रात आणि चॅनल्समध्ये येत आहे. त्यामुळे एकीकडे गडकरी साहेब म्हणत आहेत ते, एकीकडे राज ठाकरे म्हणत आहेत ते, अर्थतज्ज्ञ म्हणत आहेत, आणि वर्तमानपत्रात आलेली माहिती, फायनान्स मिनिस्टरची रिॲक्शन आणि जयंत पाटील जे खूप अभ्यासू आहेत आणि हे खातं अनेक वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळलेलं आहे, आणि जेव्हा जेव्हा जयंतराव या राज्याचे अर्थमंत्री राहिलेले आहेत, हे राज्य सरप्लसमध्ये राहिलेलं आहे, त्याच्यामुळे ही अतिशय चिंतेची बाब आहे. महाराष्ट्र हा देशातला सगळ्यात चांगलं इकॉनॉमी असणारं राज्य म्हणून त्याची ओळख गेले 5 दशकांची आहे. म्हणजे कैलासवासी यशवंतराव चव्हाणांपासून गेले 5 दशकं महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अतिशय उत्तम राहिलेली आहे. पहिल्यांदा अशी भीती किंवा वास्तव बाहेर येत आहे आणि याला जबाबदार फक्त आणि फक्त ट्रिपल इंजिनचं खोक्याचं सरकार आहे, कारण का त्यांनी महाराष्ट्रामध्ये प्रचंड गडबड करून ठेवली आहे. त्यांना कामांसाठी वेळ नसतो, उद्घाटनं, पब्लिसिटी, पक्षफोडा, घरफोडा एवढंच ते काम करतात. काल सीएम बोलले की तुम्ही फक्त टीका करता, आम्ही भूमिपूजन नाही तर उद्घाटन करतो, एक खांब उभारलं नाही विरोधकांनी मेट्रोचं. कसं आहे की काही लोक जे आमच्या बरोबरही सरकारमध्ये होते ते आमच्याच सरकारवर टीका करतात, ते विसरून गेले की जे आज खूप मोठ्या मनाने आमच्या सगळ्यांवर टीका केला करतात, ते अनेक वर्ष आमच्याबरोबर एकत्र मंत्री महोदय म्हणून अनेकांनी काम केलेलं आहे. तुम्ही कदाचित त्याला इंग्रजीमध्ये एक छान शब्द आहे, ॲमनिजिया, पण ह्यांना ॲमनिजिया होत नाही, ह्यांना सिलेक्टिव्ह ॲमनिजिया होतं, म्हणजे सोयीप्रमाणे ते विसरतात. त्याच्यामुळे सिलेक्टिव्ह ॲमनिजिया या सरकारला झालेला आहे. सोलापूर जिल्ह्यात बऱ्यापैकी डेव्हलपमेंट झाली, म्हणजे पुन्हा पवार, शिंदे आणि मोहिते पाटील हे तिन्ही धरणी एकत्र आल्यामुळे जिल्हा पुन्हा एकदा महवेकडे आला आहे. रणजित दादा काँग्रेस माडेची जागा काँग्रेसला देऊन रणजित दादा तिकडून लढण्याची.